खंडोबा तालीम मंडळ आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या केएम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेतला अंतिम सामना शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम संघात झाला. अत्यंत चुरशीनं पार पडलेल्या या सामन्यात शिवाजी तरुण मंडळ संघानं खंडोबा तालीम संघावर 2-1 गोलनं विजय मिळवत केएम चषकावर नाव कोरलं. विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते रोख 2 लाख रुपये आणि केएम चषक, तर उपविजेत्या खंडोबा तालमीला 1 लाख आणि चषक, तसंच बालगोपाल आणि सम्राटनगर संघांना प्रत्येकी 25,000 रुपयांचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. कोल्हापुरातील शिवाजीपेठ इथल्या खंडोबा तालमीला यंदा 111 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचं औचित्य साधून तसंच युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून छत्रपती शाहू स्टेडियमवर केएम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ही स्पर्धा नॉकआउट पद्धतीनं झाली, त्यामुळं सर्वच सामने अत्यंत चुरशीनं खेळले गेले. आज अंतिम सामन्यात बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि तुल्यबळ खंडोबा तालीम मंडळ या संघात सामना खेळवण्यात आला. या हाय व्होल्टेज सामन्यासाठी कोल्हापुरातील दर्दी फुटबॉल शौकीनांनी मैदानात गर्दी केली होती. 40,000 संख्येनं फुटबॉल शौकीनांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. सामन्यापूर्वी श्रीमंत शाहू छत्रपती यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समरजित सिंह राजे घाटगे, चंदगडचे आमदार राजेश पाटील, गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, खंडोबा तालमीचे अध्यक्ष युवराज बसाटे, शिवाजी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत किकऑफनं सामन्याचं उद्घाटन झालं. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते टॉस होऊन सामन्याला प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून चढाया झाल्या. दरम्यान सामन्याच्या पहिल्या काही मिनिटातच शिवाजी तरुण मंडळाच्या योगेश कदमनं पहिल्या गोलची नोंद करत संघाला आघाडी मिळवून दिली. यामुळे फुटबॉल शौकीनांनी जल्लोष केला. यानंतर राज अली याची गोलची संधी हुकली, तर खंडोबाच्या केवल कांबळीच्या पासवर सुधीर कोटीकोलाला गोलसाठी मिळालेली संधी वाया गेली. शिवाजीच्या करण चव्हाण बंदरेनं मारलेला फटका देखील गोलपोस्टला लागून मैदानाबाहेर गेला. पूर्वार्धात शिवाजी मंडळानं 1-0 आघाडी घेतली होती. उत्तरार्धात त्याची परतफेड करण्यासाठी खंडोबाकडून शर्थीचे प्रयत्न झाले, पण त्यांच्या चढाया शिवाजीच्या बचाव फळीनं परतवून लावल्या. दरम्यान करण चव्हाण बंदरेनं खंडोबाची बचाव फळी भेदत दुसऱ्या गोलची नोंद केली. या गोलमुळं शिवाजी मंडळाच्या पाठीराख्यांनी स्टेडियममध्ये जल्लोष केला. त्यानंतर मात्र खंडोबा संघानं आपल्या चाली बदलत नियोजनबद्ध चढाया सुरू केल्या. परिणामी सामना संपायला 5 मिनिटं अवधी असताना मिळालेल्या संधीचं सोनं करत प्रतीक सावंतनं मैदानी गोल नोंदवत संघावरील आघाडी 1-2 अशी कमी केली. त्यानंतर मिळालेल्या संधीचं त्यांना गोलमध्ये रूपांतर करता आलं नाही. परिणामी बलाढ्य शिवाजी तरुण मंडळानं 2-1 अशा गोलफरकानं हा सामना जिंकला. विजयानंतर फुटबॉल शौकीन आणि शिवाजी तरुण मंडळाच्या समर्थकांनी मैदानात जल्लोष केला. खेळाडूंनीही मैदानात फेरी मारून फुटबॉल प्रेमींचे आभार व्यक्त केले. तत्पूर्वी मध्यंतरावेळी शकुंतला महाडिक, ग्रीष्मा महाडिक, वैष्णवी महाडिक, कृष्णा महाडिक, रेश्मा महाडिक, गायत्री देवी कुपेकर, संध्या महाडिक, हर्षदा महाडिक यांच्या हस्ते रिया गोयल, सुहा पठाण, दर्शनी ढाले, भक्ती बिरंगळी, अश्विनी कालेकर या भाग्यवान महिला प्रेक्षकांना पैठणी भेट देण्यात आली. खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशानं युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी चषकाचं आयोजन केलं. या निमित्तानं देशपातळीवरचे खेळाडू घडतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. तसंच या स्पर्धेत भरघोस बक्षीस दिल्याचा आनंद असल्याचंही त्यांनी सांगितलं. 25 कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याबद्दल त्यांनी कृष्णराज महाडिक यांचं कौतुक केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पाठपुराव्याला पाठबळ दिल्याचं सुद्धा खासदार महाडिक यांनी सांगितलं. श्रीमंत शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती आणि मधुरी महाराजे छत्रपती तसंच KSA नं पाठबळ दिल्यामुळंच आपण या स्पर्धा घेऊ शकलो. अशाच पद्धतीनं आपण विविध स्पर्धांचं आयोजन करणार असून येत्या 3-4 वर्षात आपल्या कोल्हापूरचे खेळाडू जागतिक पातळीवर गेलेले दिसून येतील असा विश्वास युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. गेले 6 महिने पाठपुरावा केल्यामुळं आपण 25 कोटींचा निधी कोल्हापूरच्या विकासासाठी आणू शकलो याचं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान KM चषक फुटबॉल स्पर्धेतील सर्व सामन्यांचं निवेदन करणारे निवेदक विजय साळोखे यांना चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्याकडून 10,000 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. तर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रोख 10,000 आणि 42-इंची TV देऊन असेंद्र दत्ताला बेस्ट गोलरक्षकाच्या बहुमानानं, तर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते खंडोबाच्या आदित्य लायकरला बेस्ट डिफेंडरचा म्हणून रोख 1,000 आणि 42-इंची TV देऊन गौरवण्यात आलं. तर खंडोबा तालमीच्या कुणाल दळवीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते बेस्ट हाफचा बहुमान रोख 10,000 आणि 42-इंची TV देऊन गौरवण्यात आलं. तर बेस्ट फॉरवर्डचा बहुमान देऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण चव्हाण बंदरे याला रोख 10,000 रुपये आणि 42-इंची TV देण्यात आला.
संपूर्ण स्पर्धेतील मालिका खेळाडूचा बहुमान देऊन शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू योगेश कदम याला श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या स्पर्धेतील विजेता ठरलेल्या शिवाजी तरुण मंडळाच्या संघाला 2 लाख रुपये रोख आणि KM चषक, तर उपविजेत्या खंडोबा तालीम मंडळाला रोख 1 लाख रुपये आणि चषक देऊन श्रीमंत शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती, पालकमंत्री हसन मुश्रीफ, नामदार चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. तृतीय विजेता ठरलेल्या बालगोपाल तालीम मंडळ आणि सम्राटनगर संघाला प्रत्येकी 25,000 रुपये देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं.